अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा दिनांक 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या अनुषंगानं जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विद्यार्थ्यांसाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ठाणे जिल्ह्यात जरी कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात असला तरी अन्य देशांमध्ये आलेली कोरोनाची दुसरी लाट आणि इतर राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता सर्व जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा 16 जानेवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्तांशी विचार विनिमय करून घेतला आहे. ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम तसंच शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांचं पालन करणं संबंधित शाळा प्रशासनाला बंधनकारक असेल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.